तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत मकर संक्रांती स्पेशल मेकअप लुक शेअर करत आहे. आणि मकर संक्रांतीला शक्यतो काळी साडीच नेसतात. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती न्यू असेल तर माझं नाव कीर्ती आहे. इथे मी मेकअप आणि फॅशन रिलेटेड कंटेंट पोस्ट करते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मी मेकअप लुकची सुरुवात करते आहे. इथं लॅक्मेच्या मॉइश्चरायझरनी, हिवाळा आहे तर त्यामुळे मॉइश्चरायझरची स्टेप बिलकुल पण स्किप करू नका. त्याच्यानंतर मी इथं इनसाईडचं प्रायमर वापरते. तसं तर मी कंटेंट हिंदीमध्ये पोस्ट करते, बट मकर संक्रांती हा मराठी सण असल्यामुळे आजचा व्हिडिओ मराठीमध्ये फक्त तुमच्यासाठी. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच पहा. तर प्रायमर मी इथं चांगल्या प्रकारे लावून घेत आहे. त्याच्यानंतर मी इथं लॅक्मेचं 9 to 5 मॅट प्लस पोरलेस फाउंडेशन यूज करत आहे. याला मी चांगल्या प्रकारे माझ्या पूर्ण फेसवरती लावून घेणार आहे. त्याच्यानंतर मानेवरती देखील लावून घेणार आहे. आणि ब्रशच्या मदतीने मी त्याला ब्लेंड करणार आहे. तुम्ही इथे ब्रश, ब्युटी ब्लेंडर किंवा तुमच्या बोटांचा देखील वापर करू शकता आणि फाउंडेशन ब्लेंड करू शकता. जर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर आणि ब्रश नसेल तर बोटांचा वापर नक्की करू शकता, कारण की बोटांनीही फाउंडेशन खूप चांगल्या प्रकारे ब्लेंड होतं. त्याच्यानंतर मी इथं इनसाईडची बनाना पावडर यूज करत आहे, जो माझा बेस मेकअप आहे त्याला सेट करायला. आणि जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता हिवाळ्यामुळे. त्याच्यानंतरून मी इथं यूज करणार आहे माय ग्लॅमचं हे पॅलेट, ह्याच्यामध्ये कॉन्टोर, हायलायटर आणि ब्लश मिळतो. तर मी ह्यातला ब्लश यूज करणार आहे, वापरणार आहे. आणि माझ्या गाला आणि नाकावरती चांगल्या प्रकारे ब्लश लावणार आहे. ह्याने खूप जास्त नॅचरल लुक आपल्याला मिळतो. नंतरून मी इनसाईडचं मेकअप फिक्सर वापरणार आहे. इनसाईडच्या मेकअप फिक्सरने मी माझा बेस मेकअप सेट करून घेणार आहे. बेस मेकअप सेट केल्यानंतर मी इथं वापरणार आहे हायलायटर, जे आहे वेट अँड वाईल्डचं हायलायटर. आपण मेकअप फिक्सरच्या वरती लावल्याने खूप जास्त ग्लो आपल्याला मिळतो. तुम्ही पाहू शकता किती जास्त माझा फेस जो आहे तो ग्लो करत आहे. त्याच्यानंतर मी इथं SFRचं हेटेड विथ लव्ह आयशॅडो पॅलेट यूज करत आहे. त्यातनं मी ऑरेंज आणि ब्राऊन हे दोन्ही कलर मिक्स करून एका फ्लफीच्या ब्रशवरती घेत आहे आणि माझ्या आईजवरती ब्लेंड करत आहे. चांगल्या प्रकारे हे कलर तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचे. तर मी तर खूप चांगल्या प्रकारे हे कलर वापरत आहे. याच्यानंतर मी माझ्या साडीच्या काठेला मॅच करणारा, किनारीला मॅच करणारा गोल्डन शेड घेत आहे. आणि हा गोल्डन शेड मी माझ्या फिंगर्सनी माझ्या आईजवरती लावणार आहे. आणि हे आयशॅडोची जी स्टेप आहे ना ती खूप जास्त मिनिमल आहे. इथं मी दोनच आयशॅडोच्या स्टेप करत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नंतरून ते सगळे कलर मी ब्लेंड करणार आहे फ्लफी ब्लेंडिंग ब्रशच्या मदतीने. त्याच्यानंतरून मी इथं यूज करणार आहे इनसाईडचं आयलायनर. इनसाईडच्या आयलायनरनी मी एक आयलायनर ड्रॉ करणार आहे आणि खूप लहानशी विंग काढणार आहे. त्याच्यानंतरून मी इथं माझे जे आय लॅशेस आहे, डोळ्याच्या पापण्या आहे, त्याला मी कर्ल करणार आहे. आणि त्याच्यावरती मेबलिनचा हायपर कर्ल हा मस्कारा लावणार आहे. हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे. तुम्ही वॉटरप्रूफ मस्कारा नसेल तरीही दुसरा मस्कारा यूज करू शकता. नंतर मी इथं लॅक्मेचे काजळ यूज करते ते आणि त्याला चांगल्या प्रकारे माझ्या डोळ्यांना लावून घेते. ते काजळ लावून झाल्यानंतरून मी इथे लिप बाम वापरत आहे, तो आहे मायग्लॅमचा लिप बाम. आणि लिप बामवरती मी आता लावणार आहे इनसाईडची रेड कलरची लिपस्टिक. काळ्या साडीवरती रेड आणि लाईट ब्राऊन कलर खूप चांगले दिसतात. शक्यतो रेड कलर हे खूप जास्त ब्राईट आणि चांगले वाटतात. आणि इथं जो माझा मेकअप लुक आहे तो कम्प्लीट झालेला आहे. मी ज्वेलरी आणि हेअरस्टाईल करून परत येते. तर तुम्ही बघू शकता माझी हेअरस्टाईल. आणि मी इथं एक छोटीशी चंद्रकोर काढलेली आहे, ती पण लिपस्टिकच्या सहाय्याने. आणि हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.